आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी इथे आपण विनंती करू जगदीशजी मात्रे जे अजिंक्य स्पोर्ट्सचे पाठीराखे आहेत, ज्यांनी फार मोठा सपोर्ट त्यांनी केला आहे, त्यांच्या शुभ असते आपण हा सन्मान जितेंद्र पाटील जे जुचंद्र मास्टरचे कर्णधार आहे त्यांचा इथे यथोचित आपण शुभ सन्मान इथे करतोय. जितेंद्र पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मॅचच्या दिशेने जाऊया जिथून दोन संघादरम्यानला मॅच, एका बाजूला मुर्दा स्पोर्ट मुर्दा, दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. जय बजरंग टीम, जय बजरंग कारिवली टीम आपला एक एक्स्ट्रा खेळू, एक्स्ट्रा खेळू आपण या सामन्याला होईल सुरुवात. यावेळेला ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला आवाज ऐकवेल तुषार सोनवणे असतील आणि एका बाजूला विजय पाटील. धन्यवाद पुण्याचे एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल गोलंदाज तयार होतील ओव्हर दी विकेटने. संदीपसाठी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये, पहिला बॉल जर पाहिलं तर डॉट बॉल जातोय आणि ही देखील मॅच जबरदस्त दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एका बाजूला जय बजरंग कारिवली विपक्ष टीम जर पाहिली तर मुर्दा स्पोर्ट मुर्दा या दोन टीमच्या माध्यमातून. आमच्या सहित जॉईंट आहेत विजयजी पाटील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद तुषार. यावेळी आपण बघितला चांगला सामना पाहायला मिळतोय. हो यावेळी बघितलं ब्लॉकर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो मिड ऑफ प्रेझेंट मध्ये, सिंगल मात्र पूर्ण केली जात आहे सिंगलच्या साह्याने. यावेळी बघितलं तर धावांना गती दिली, धावसंख्या पुढे जात आहे. जर आपण बघितलं चार षटकांचा खेळ आहे तुषार, या चार षटकामध्ये कमीत कमी या मैदानाचा या भौगोलिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर कमीत कमी 50 धावा जर व्हायला झाल्या तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं एकंदरीत जर विचार करायचा गेला तर द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला एकंदरीत पाहिलं 60 धावा त्याने बनवल्यात आणि त्या 60 धावा सकाळच्या सत्रामध्ये चेस झाला नाही आहेत. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मुर्दा स्पोर्ट मुर्दा संघ देखील एकच विचार करेल 50+. यावेळेला शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला पुल केलाय, पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल फलंदाज भौमिकच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार. चांगला फटका आपण बघितला भूमिकेच्या बॅट मधून, ज्या प्रकारची त्याची शरीर अष्टी आहे त्या पद्धतीचा चेंडू त्याने हाताळला आणि त्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू इतका मोठा प्रहार होता की चेंडू गेलाय सीमा अशापार आणि धावा मिळतील षटकार 6. 6 धावांनी बघितलं आपण वेग वाढवला गेलाय आणि ज्या प्रकारचं क्रिकेट सध्याच्याकडे खेळलं जात आहे आजचा दिवस खूप महत्वपूर्ण दिवस आहे एका स्पर्धेतला, कारण आपण सर्वजण पाहता साहेब चषक 2024 हा रणसंग्राम तिसरा दिवस एका बिग संघामार्फत आज चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दिग्गज संघ आज मैदानावरती आपला खेळ या मैदानावरती दाखवणार आहेत. न भूतो न भविष्यती याची देई याची डोळा पहा क्रिकेटचा अतिभर रम्य सोहळा. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन असलेली ऑल इज वेल स्पर्धा आपण पाहतोय. हो यावेळी बघितला चेंडू लेक्समच्या बाहेर फुलटॉस होता, खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच आपल्याकडे वळत आहेत, वाईटचा इशारा होतोय, वाईट झालाय, धावांचा वेग वाढतोय. निश्चित स्वरूपात फुलटॉस होता, जर बॅटला बॉल जर लागला असता तर निश्चित स्वरूपात भौमिक आहेत, मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता. कमेंट देखील आपण दुपार सत्रामध्ये निश्चित स्वरूपात वाचणार आहोत. परंतु यावेळेला जर पाहिलं तर व्हाईट प्लस वन म्हणजे दोन धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून दोन धावा म्हणजे संघाची धावसंख्या 9 धावा या धावफटकावरती. पुढे एकदा संदीप माचे स्ट्राईक एंडला असतील, प्रतीक घेऊन बॉल तयार. यावेळेला कुलवटप्याचा बॉल होता, ऑनदिओ फटका खेळून काढला जाते, पाहता पाहता डायरेक्ट हिट जरूर केलाय. पृथ्वी एसट्यांच्या थोडासा बाजूने बॉलला जर पाहिलं तर फेकी करण्यात आली, एक सिंगल प्राप्त करण्यात आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 धावा या धावफटकावरती. नक्कीच 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणून बोललं जातं क्षेत्र कुठलंही असं कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. त्या पद्धतीचा खेळ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानाप्रती. पुढचा सामना, हो चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, धाव मिळत नाही आहे आणि धावांकडे जर पाहिलं तर आतापर्यंत धावा झाल्यात त्या म्हणजे जवळजवळ 10 धावा. तर माझ्या जोडल्या जोडले गेले तर तुषार एक अपकमिंग यंगस्टर कॉमेंटेटर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस आपण ऐकतोय.
निश्चित स्वरूपात धन्यवाद. संघाची धावसंख्या जर पोहोचले 10 चकारामध्ये मुर्दास्फोट मुर्दा संघाचा विचार जर केला तर भौमिक आणि ही जोडी ही महत्वाची असेल. ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, डीप विकेटला क्षेत्ररक्षक आलेत, एक डाव फक्त आणि फक्त सिंगल कम्प्लीट केली जाईल. वेट अँड वॉच भौमिक. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटर संदीप माची, कालचा दिवस ज्याने गाजवला, अक्षरशः जर पाहिलं तर या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जर पाहिलं तर नावावरती केली मॅन ऑफ द सिरीज ची बाईक ते संदीप माची मैदानाच्या आतमध्ये आहेत. संघाची धावसंख्या 11 झाले, एक षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय आणि निश्चित स्वरूपात विजयजी पाटील ज्या धावसंख्येची गरज होती पहिल्या षटकामध्ये ती धावसंख्या आली. विकेट देखील जाताना दिसली नाही आहे, परंतु येणारे 18 चेंडू आणि इथून देखील जर पाहिलं तर 40 ते 45 धाव बनल्या, 50 वरती जाण्याचा प्रयत्न मुर्दास्फोट मुर्दाचा प्रामाणिक केला जाईल. मुर्दास्फोट मुर्दा संघ विचार करायचा गेला तर जबरदस्त बॅटर आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघ जय बजरंग कारिवली हा संघ विचार करत असेल 40 आतमध्ये कसं रोखलं जाईल प्रतिस्पर्धी संघाला. आणि आता मात्र षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये कुठल्या गोलंदाजाला आणावं हे मात्र मैदानाच्या आतमध्ये चर्चा करत असताना. आताची आपण परिस्थिती जर पाहिली ना तर संघ बघितला, दोन्ही संघाच्या बाजूनी हा पहिलं षटक गेले, कारण पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 11 आल्यात. फलंदाजी करणारा संघ इथून आणखीन 4 धावा करू शकला असता, परंतु 4 धावांनी कमी पडलाय. पण गोलंदाजी करणाऱ्या संघांनी बघितलं आपण तर नक्कीच 11 धावांमध्ये रोखलंय. येणारे 3 षटकं 18 चेंडूचा खूप खूप निर्णायक असणार आहे. आपण मुर्दास्फोट पाहिलं तर संदीप माची आहे, त्यानंतर आपण बघितलं जयनीत पाटील आहे, हितेश पाटील, आशिष शेख, वीरेंद्र पाटील, हर्ष भोईर असे नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एकासाठी जयभजन कारिवली संघ पाहिलं तर पप्प्या खारिक आहे, प्रतीक नाईक आहे, जतीन पाटील आहे, अक्षय पाटील आहे, विवेक नाईक असे नामवंत खेळाडू या मैदानावरती आपला खेळ आपला दर्जा दाखवण्यासाठी सिद्ध झालेले आहेत. मोठा खेळ आहे आणि मोठं व्यासपीठ आहे, मोठं स्टेज आहे. यावेळी मात्र गोलंदाजाला आपल्या मॅरिटनुसार गोलंदाजी करावी लागेल. तर फलंदाज आपल्या मॅरिटनुसार जर फलंदाजी करेल तरच मात्र त्याला यश प्राप्त होईल. परंतु गोलंदाज काय, कडी परीक्षा कठीण पेपर, आणि कठीण पेपरमध्ये तुम्हाला त्यांचं सर्वस्व अर्पण करावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज जतीन पाटील. जतीन पाटील षटक क्रमांक दुसरं, पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे प्रतीक या गोलंदाजाने. वेलकम श्यामदादा पाटील यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. ओव्हर दी विकेट ने पहिला बॉल कॉमेंट्री बॉक्स एंड करून पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडेस्ट लॉंग ऑफला फिल्डर आले, एक सिंगल प्राप्त केली गेली, पाहता पाहता एकच धावावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. आणि पहिलाच बॉल या ठिकाणी सिंगल कम्प्लीट केली जाते. संघाची धावसंख्या झाले 12 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मुर्दास्फोट मुर्दा संघाला आपण पाहतोय. हा नक्की, दोन बॅटर्स मैदानावरती आहेत, संदीप आहे, एकाला भूमिका आहे, दोघांकडे खूप क्षमता आहे. परंतु क्षमते असून चालणार नाहीये, वेळ आणि काळ आणि आजचा दिवस सुद्धा तुमच्या जोडीला आहे की नाही हे पाहणं फार जरुरी आहे. कारण गोलंदाज सुद्धा आपण बघितलं जटतीन आहे, आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले. आणि मला गोलंदाजसाठी का आणलंय तर माझ्याकडे ती क्षमता आहे आणि ती क्वालिटी आणि क्लास आज इथे मात्र सिद्ध करावा लागेल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क करती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर सिंगल मात्र पूर्ण केली जाते. वेगाने चेंडूवरती येत आहे दोन खेळाडू. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. एस नो वेट खूप महत्वपूर्ण आहे. ज्या प्रकारे शिस्त समर्पण आणि ध्येय क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण आहे, त्याप्रमाणे एस नो वेट महत्वपूर्ण आहे. सिंगलला आपण परिवर्तित केलं 2 धावांमध्ये आणि धावांचा वेग 2 धावांनी वाढलाय, 14 धावा. असं वाटलं एक सिंगलच घेतील, परंतु जर पाहिलं तर भूमिकचा कॉल होता दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा सहजरित्या सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट केल्या गेल्या. आणि संघाची धावसंख्या 14 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात करून दिली आहे संदीप आणि दुसऱ्या बाजूला भूमिक या 2 बॅटरने. आतापर्यंत संदीपने जवळपास जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू फेस केलेत आणि 4 धावा त्यांनी बनवल्यात. आणि दुसऱ्या बाजूला भूमिकने 4 चेंडू फेस केलेत आणि त्यांनी 8 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा ओव्हर दी विकेटने बॉल तयार होतील. फुलटोस होता ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. परंतु यावेळेला जर पाहिलं तर भरपूर डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 30 सर्कलच्या बाहेर थोडासा लँड चेंडू होईल आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या बॅटमधून 2 धावा आणि या 2 धावाने धावसंख्या जर पाहिले तर जाऊन पोहोचेल 16 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 16 धावा नक्कीच झाल्यात. ज्या प्रकारचा खेळ सध्याच्या कडीला होतोय, दोन्ही संघाच्या बाजूने आपण बघितला खेळ होतोय, अजूनही कुठला संघ वरचढ नाहीये आणि वरचढ होण्याची संधी मात्र देत नाही गोलंदाज, मात्र प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्न करणं फार जरुरी आहे. कारण जर तू प्रयत्न केले नाही तर यश प्राप्त होऊ शकत नाहीये. मात्र प्रयत्न करताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय जतीन नावाचा गोलंदाज. आपण बघितलं तर जय बजरंग कारिवली हा संघ यावेळी बघितला खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट रिझन मध्ये चेंडू हवेत आहे, यावेळी चुकी होत नाहीये, गडी बाद. यावेळी बघितला आपण मोठा मारा मोरा बाद होत असताना फलंदाज बाद. निश्चित स्वरूपात प्रत्येक दिवस आपल्यासाठी नसतो, कारण की एखादी रिझर्व पाहिलं तर
क्रिकेट मध्ये जर पाहिलं तर मोठमोठे फटके ज्या ज्या वेळेला खेळण्यासाठी जात आहेत, ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला फलंदाज संदीप माचीच्या माध्यमातून. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आलेत ते म्हणजे डीप मिडविकेटला आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल पकडण्यात आला. पहिला धक्का लगावला जातो टीम मुर्दास्पोर्ट मुर्दास संघाला धावसंख्या 16 असताना. आता मात्र नवीन बॅटर गेलेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर धनेश मात्रे गेलेत नवीन बॅटर. एकंदरीत जर पाहिलं तर शरीर एसटी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्यांच्या बॅटमधून मोठे फटके हे येताना दिसतील का हे पाहणं महत्वाचं असेल. आणि एकंदरीत जर पाहिलं तर भौमिक सांगत असताना की यापुढचे चेंडू आपल्यालाच मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहेत. आणि आता मात्र जर पाहिलं तर कौतुक मी करेन निश्चित स्वरूपात जतीन गोलंदाजाचं की ज्याने आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत, 5 धावा खर्च केलेत, 1 विकेट त्याने प्राप्त केले. कमालीची गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून देखील. नक्कीच स्वतःला सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ तुमच्याकडे असते. जर स्वतःला तुम्ही सिद्ध केले तर आपोआप प्रसिद्ध व्हाल. हे क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणून हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला नक्कीच डोक्याने खेळावा लागेल. आणि पॉझिटिव्ह क्रिकेट नेहमी खेळा. आत्मविश्वास होऊ शकते आहे जो विजळी दुनियामध्ये प्रकाशला जा सकता है. तुम्हाला आत्मविश्वास आणावा लागेल. स्वतःचा कॉन्फिडन्स जर तुम्ही वाढवला तर तुम्ही जगात कुठेही जा तुमची हार पत्करू शकत नाही आहे. हा खेळ त्या पद्धतीचा आहे आणि हा क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत हा एक प्रकार आहे. एक संघ जिंकणार आहे तर एक संघ हारणार आहे. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजी माग करते. हा चेंडू ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर पंचमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा वाईट येणं आणि म्हणजे एक एक धाव आपण बघितलं तर अवांतरमध्ये वाढली जाते. प्रत्येक धाव महत्वाची आहे आपण बघितलं तर. तुषार निश्चित स्वरूपात क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व दिले जाते. आणि कालच्या दिवसात आपण पाहिलं एका चेंडूत 5 धावेची आवश्यकता असताना त्या पहिला एक धाव शॉर्ट काढली आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती चौकार मारला आणि एक संघाने पतुपेकर जोचिंद्र संघ या स्पर्धेतून बाहेर फेकण्यात आला. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर एक एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर मानली जाते. यामुळे जर पाहिलं तर थोडंसं जर पाहिलं तर रनअपमध्ये बिघाड आपल्याला पाहायला मिळतो. लगेच पंचांच्या माध्यमातून डेड बॉल हा घोषित करण्यात आला. ट्रॉफी दाखवल्या जातात जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय मला या कौतुक करावं लागेल. त्यांचं द्रोण या ठिकाणी पहिलं उडण्यात आलं. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय ऑन स्क्रीन ते देखील आपण पाहणार आहोत. पुणे एकदा गोलंदाज तयार. ओहो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. परंतु हाही देखील चेंडू जर पाहिला तर ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर टाकला. आणि यावेळेला जर पाहिलं तर पंच ललितजी भोईर बंड्या सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रनच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा आतापर्यंत आपण बघितलं तर यावेळी गोलंदाजी थोडीशी लांब जात आहे कारण दोन वाईट आलेत. खराब थोडीशी गोलंदाजी हाताळी. पहिला ज्यावेळी गोलंदाजा सुरुवात केली त्यावेळी चांगली गोलंदाजी हाताळी पण लय बिघडली गेली. तुम्हाला मॅरिटनुसार गोलंदाजी करावी लागेल जर संघाला तुमचा फायदा होईल. अजूनही आपण बघितलं षटक क्रमांक दुसरं. जतीन गोलंदाजी मार्कवरती आहे. एक गडी बाद अशा प्रकारची परिस्थिती सध्या मुर्दा संघाची आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग कारिवली संघ आपण बघितलं तर फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता हलकी हाताने टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूनंतर समीकरण बदललं जात आहे. तुषार कमबॅक केले गोलंदाज जतीनच्या माध्यमातून. या पहिले जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी झाली. 3 चेंडू मध्ये त्याने 5 धावा खर्च केला. 4th चेंडूवरती विकेट त्याला मिळाला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने वाईट टाकले. परंतु त्यानंतरचा हा बॉल बॅटर धनेशसाठी सुंदर होता. डॉट बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक दुसऱ्यातील. 18 धावा. हो शॉर्ट पिच चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न बघितला पण तर सिंगलच पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण बघितलं धावांची गती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा 19 एक गडी बाद आपण बघितलं तर मुर्दास्पोर्ट मुर्दा प्रथम फलंदाजी करत असताना. अजिंक्य स्पोर्ट जुचंदर स्वर्गवासी जगन्नाथ मात्रे तांडेल साहेब स्मृती चषक आपण बघतोय. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय आणखीन एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या परिसरामध्ये पाहतोय. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन असलेली एक देखणी स्पर्धा आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा समान करण्याची संधी प्राप्त केली त्या आयोजकांचं आणि तुकाराम मांगेला सरांचं मी आभार व्यक्त करतो. विनंती असेल कारिवली संघाला 11:56 मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पहिला बॉल पडण्यात आला. लक्षात ठेवा 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटक कम्प्लीट करावे लागतील. अन्यथा जर पाहिलं तर एकंदरीत जर पाहिलं तर षटक क्रमांक 4th तुम्हाला 1 खेळाडू 30 षटकाच्या आतमध्ये घ्यावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 षटकांची मॅच आहे. नो डाऊट दोन्ही एंडने खेळण्याची मुभा दोन्ही टीम्सला मिळते आणि बेनिफिट दोन्ही टीम्सला आहे. एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजी जो करतो संघ त्या
टीमला देखील आहे आणि जो फलंदाजी करतोय त्या टीमला देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. धावसंख्या झाले धावफटकावरती 19. एक गडी गमवल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना मुर्दा स्फोट मुर्दा या संघाला पाहतोय. षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये आलेत मिस्टर विवेक. विवेक देखील एक वेगाने गोलंदाजी करण्यात सातत्याने जाणतायत आणि विवेकची खासियत राहिले सातत्याने मोठ्या स्पर्धा एकंदरीत त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलेत. विवेक तयार होतील षटकातील पहिला बॉल. कॅप्टन आहेत विवेक आणि विवेकच्या माध्यमातून जर पाहिलं तर अपेक्षा भरपूर आहे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळू शकले असते परंतु लेगस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल आणि एक धाबडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धावा या धावफटकावरती. 20 धावा आपण बघितलं तर तिसऱ्या षटकामध्ये लागल्या. ज्या प्रकारे आपण बघितलं तर धावांचा जर विचार केला तर चांगली धावसंख्या उभा करू शकतात. अजून आपण बघितलं तर जवळजवळ 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू जरी 30 धावा आल्या तरी धावसंख्या आपण बघितलं 50 पार होऊ शकते. यावेळी खेळण्याचा प्रयत्न चांगला फटका आणि बघितलं या फटक्याला पाठवून दिलंय सी मार्शा पार हानी आलाय षटकार. धन्यवाद धन्यवाद तिथे बघा धनेश. षटकार 6 धावा आणि ज्या धावांची आवश्यकता होती आपण बघितलं तुषार त्या धावा आता पाहायला मिळत आहेत. त्या प्रकारचं आपण आताच विश्लेषण केलं होतं. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 पार जाईल का संघ हे बघावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. जरी तुम्ही कागदोपत्री मोठे खेळाडू असले तरी प्रत्यक्षात मैदानावरती तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल आणि ज्यावेळी तो खेळ तुम्ही दाखवतील तेव्हा प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीयेत. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय जबरदस्त उल्लेख सरांच्या माध्यमातून करण्यात आलाय. तर कारण की क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व दिलं जात नाही हे सातत्याने आपण पाहिले आणि आता मात्र जर पाहिलं तर असा फटका खेळलाय फलंदाज धनेशने की बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि तिथून देखील हरवला गेलाय. कारण की एवढ्या ताकदीने मारला होता. कारण की त्यांना माहित आहे संघ थोडस अडचणीत आहे परंतु या अडचणीत असलेल्या संघाला कसं बाहेर काढावं हे सातत्याने पाहिले. ज्या ज्या वेळेला मुर्दास्फोट मुर्दा संघाच्या माध्यमातून आपण पाहिले ते म्हणजे धनेशच्या बॅटरला आणि लॉंग ऑफला एक जबरदस्त फटका मॅच बॉल आलेला आहे. पंच धन्यवाद आमचे व्हॉलंटियर्स असतील त्याचबरोबर जर पाहिलं तर धन्यवाद सुशांत त्याचबरोबर आपण चेतन पाटील चांगेना देखील आपण पाहतोय. अफाट मेहनत त्या स्पर्धेच्या माध्यमातून अजिंक्य स्फोट जुचंद्रेची राहिले त्यांचं कौतुक करावं लागेल. पुढचे एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार होतील. कम बॅक करावं लागेल विवेक यांना. यापुढचा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला जर पाहिलं तर एक सिंगल प्राप्त केली गेली. पाहता पाहता काय घडलं जाते मॅच वरती तर या ठिकाणी चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली. ते म्हणजे दोन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी एकच सिंगल होती आणि पाहता पाहता 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 झाले. चेंडू फेकून झाले 2.2. 28 धावा अजूनही आपण बघितलं 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल यासाठी पाहावं लागेल हा क्रिकेटचा खेळ ही स्पर्धा. हो पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर होता त्यावरती हमला करण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू येत आहेत आणि सुंदर झेल मात्र तिकडे पकडला गेलाय. आणि यावेळी बघितलं तर इनिंग संपते ती म्हणजे फलंदाजाची म्हणजे आपण बघितलं तर नक्कीच आपण पाहतोय काय जबरदस्त झेल पकडलाय. दोन्ही एकंदरीत जर पाहिलं तर एंड या ठिकाणी जर पाहिलं तर कॅमेरामॅन दाखवले जात आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर सुंदर टेलिकास्ट केले जात आहे. JTC लाईव्हच्या माध्यमातून ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेला जर पाहिलं तर लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पर्यंत आले आणि तिथून धावता झेल कम्प्लीट केल्या गेल्या. कौतुक करावं लागेल ते म्हणजेच जतीन याच्या माध्यमातून सुंदर झेल त्या ठिकाणी पकडण्यात आला आणि अशा रीतीने जर पाहिलं तर धक्का क्रमांक 2 टीम मुर्दा स्फोट मुर्दा संघाला लगावला जातोय. धावसंख्या 28 असताना 28 धावा आपण बघितलं तर मैदानावरती झाल्यात. मात्र आपण बोललं गडी बाद झालाय क्रमांक 2 चा आणि यावेळी बघितलं तर
धीरेंद्र पाटील नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. मुर्दा स्फोट मुर्दा या संघाकडे जर बघितलं फलंदाजाची आपण बघितले तर लाईन खूप मोठी आहे परंतु तेवढाच ताकदीचा संघ जयभजन कारिवली आपल्याला पाहायला मिळतोय. जशात तसं उत्तर दिलं जात आहे आणि ते उत्तर देण्यासाठीच मैदानावरती खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती विवेक ओ ब्लॉकल चेंडू होता यावेळी बघितला आपण मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला मात्र ढकलून दिलाय. सिंगल मात्र पूर्ण केलंय. या सिंगलच्या साह्याने सुद्धा आपण बघितला धावसंख्या पुढे जात आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे शालेय जीवनामध्ये. प्रत्येक मासला महत्व आहे. पॉलिटिक्स मध्ये प्रत्येक वोटला महत्व आहे आणि या क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. म्हणून विसरू नका 2019 विश्वकप ज्यावेळी इंग्लंड आणि न्यूझीलंडचा सामना झाला आणि एका धावेने विश्वविजेता ठरला होता इंग्लंड संघ. परंतु तो जो एक धाव आहे ती एक धाव तुम्हाला हसवू शकते किंवा रडवू शकते म्हणून त्याचं महत्व खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण बघितलं विवेक हो यावेळी बॅकफुटला गेला पंच करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. यावेळी कुठली चुकी होईल का. शेवटच्या अंतिम क्षणाला चुकी झालंय आणि यावेळी झेल सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस असं ओळखलं जातं क्रिकेटमध्ये. छोडोगे कॅच तो हरोगे मॅच, पकडोगे कॅच तो जितोगे मॅच आणि तेच समीकरण आपण बघितलं. प्रत्येक खेळाडू हा निर्णायक असतो. यावेळी झेल सुटला गेलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर भूमिकची विकेट महत्वाची होती. पाच चेंडूचा भूमिकने सामना केलाय आणि एकंदरीत जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून 10 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवण्यात आल्यात. संघाची धावसंख्या झाली 34. या पुढचा बॉल वेगाने जरूर टाकलाय परंतु जर पाहिलं तर ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर राहिलाय आणि पंच सांगतायत 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या ठिकाणी एक धाव येईल. एका धावने संघाची धावसंख्या 32 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 2.5 चेंडू फेकून झाले. विजय सर आतापर्यंत मुर्दा स्फोट मुर्दा चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. नक्की तुषार, ज्या प्रकारे आपण अनुमान लावला होता की 50 पार जाईल का संघ, अजूनही संधी आहे. कारण संधी वारंवार मिळत नसते. जी संधी मिळते त्याचा आपल्याला उपयोग करावा लागेल आणि ती संधी यावेळी फलंदाजाला आहे. 32 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात स्कोरबोर्ड वरती. शॉर्ट पिच चेंडू यावेळी आपण बघितला तर गोलंदाज लय भरकटला आहे. कारण जर तुमची गोलंदाजी खराब असेल तर तुम्ही मेरिट वरती गोलंदाजी करू शकणार नाही तर त्याचं नुकसान मात्र तुमच्या संघाला होऊ शकतं. यावेळी लागोपाठ 2 खराब चेंडू पाहायला मिळाले आणि आपण धावा बघितलं तर 33 धावा या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. हे षटक खूप महत्वाचं असणार आहे कारण दोन्ही संघासाठी. कारण या षटकामध्ये जर धावा रोखल्या गेल्या तर शेवटच्या षटकावर दडपण येईल. या षटकामध्ये जर धावा आल्या तर शेवटच्या षटकावरती गोलंदाजी करणाऱ्या संघावरती दडपण येईल. यावेळी बघा पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. खेळाडू दूर आहेत. चेंडूने आपण बघितलं उंची जास्त घेतलंय, लांबी कमी होती परंतु 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 साह्याने धावसंख्या 35 धावा आता मात्र पाहायला मिळतात. भौमिक मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी जरूर जात आहेत परंतु भौमिकची बाट मैदानाच्या आतमध्ये लागताना दिसत नाही आहे. परंतु इथून देखील जर पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धावसंख्या 35 झालेत. 2 गडी गमवल्यात मैदानाच्या आतमध्ये. ते म्हणजे मुर्दा स्फोट मुर्दा या टीमनं आणि 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अमोलजी वेतो. जर 15 धावा निघाल्या तर 50 पार आपल्याला पाहायला मिळेल. पण जर तरला मी सांगितलं थारा नाही आहे. आज तुम्हाला तुमचं सर्वस्व अर्पण करून खेळ करावा लागेल तरच आणि तरच या स्पर्धेमध्ये तुम्ही जिवंत राहू शकता. यश येणं अपयश येणं ही दुसरी पार्ट आहे परंतु तुम्हाला प्रयत्न करत राहणं हा तुमचा खेळ आहे. तो तुम्हाला इथे स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय चौथ्या षटकासाठी अक्षय पाटील आपण बघितलं तर जयभजन कारिवली या संघासाठी मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. आता बघायचं की अक्षय पाटील वरती तेवढाच जिम्मेदारी तेवढीच जिम्मेदारी 2 फलंदाजावरती सुद्धा आहे. यावेळी आपण पाहिलं तर तुषार निश्चित स्वरूपात आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. ते म्हणजेच धीरेंद्र यांच्या माध्यमातून 1 सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करण्यात आली. तत्पूर्वी जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय मिस्टर अक्षय यांना चांगलं षटक हाटावं लागेल. स्लॉग हिटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. परंतु पहिलाच बॉल जर पाहिला तर अखोट टप्प्याचा होता. सुंदर लाईन पाहायला मिळाली. पडल्यानंतर जर पाहिला तर थोडासा उसळी घेतला. काय जबरदस्त लाईन पाहायला मिळाली. अक्षयचं कौतुक करावं लागेल या स्लॉग ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 4 पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून. हा डॉट चेंडू आलाय आणि त्यामुळे खूप चांगली गोलंदाजी. आत्मविश्वास नक्कीच वाढला गेला असेल. डॉट नंतर परत फलंदाजाला काहीतरी करावं लागेल. 35 धावा ब्लॉकल चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा आपण बघितला खूप उंच गेलाय
आणि स्वतः आपण बघितलं तर गोलंदाज झेल पकडतोय, इज गॉन. ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु यावेळेला जर पाहिलं तर चेंडू भरपूर काळ हवेत राहिला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर पहिल्या अटेम्प्टला झेल ड्रॉप जरूर केला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला अक्षयच्या माध्यमातून सुंदर झेल त्या ठिकाणी कम्प्लीट करण्यात आला आणि अशा रीतीने जर पाहिलं तर आणखीन एक धक्का टीम मुर्दा स्पोर्ट मुर्दा संघाला धावसंख्या 35 असताना लगावलेला तिसरा धक्का असेल. इथून देखील भौमिक पहा मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहेत जे ओपनिंगला आलेले बॅटर. आतापर्यंत 3.2 चेंडूंचा खेळ कम्प्लीट झालाय आणि त्यांनी 6 चेंडूंचा सामना केलाय आणि 12 धावा आतापर्यंत त्यांनी बनवल्यात. नवीन बॅटर आलेत मिस्टर हितेश आलेत. हितेश देखील एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि हितेशच्या माध्यमातून कशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल हे पाहणं महत्वाचं असेल. अक्षय ओव्हर दी विकेटने ऑन साइड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त सिंगल घेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. एक सिंगल या ठिकाणी इझिली कम्प्लीट केली जाईल. आता मात्र स्ट्राईक जाईल ती म्हणजे भौमिकला, धावसंख्या 1 सहाय्याने जाऊन पोहोचेल ती म्हणजे 36 धावा या धावफटकावरती. हा शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 36 धावा. आपण बघितलं तर 50 अनुमान लावला होता, प्रत्येक वेळी अनुमान सही होईल असं सांगू शकत नाही आहे. प्रत्येक वेळी आपला विचार आपला आचार हा वेगळा असतो. यावेळी 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे, धावसंख्या 36 धावा धावपळ करती पाहायला मिळत आहेत. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, प्रयत्न केलेला होता परंतु प्रयत्नाला यश आले नाही आहे. चांगला चेंडू होता, यावर संधी होती एक मोठा फटका खेळण्याची. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाउन्स होतोय आणि बाउन्स झाल्यानंतर थोडासा प्रयत्न अपुरा पडला इथे फलंदाजाचा. अक्षयचं कौतुक करावं लागेल. अक्षय या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे आणि जर पाहिलं तर सातत्यपूर्वक त्याची गोलंदाजी जी पाहिली तर अविस्मरणीय ही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं तर ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. डीप विकेटला थोडंसं मिसफिल्डिंग झालंय. पाहता दुसरी धाव घेताना काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये, नॉट आउट. फलंदाज जर पाहिलं तर ऑन दी क्रीज, शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर क्रीजमध्ये बॅट पोचवली जाते. 2 धावा भौमिकच्या माध्यमातून कम्प्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 38 धावा धावफटकावरती. विजय पाटील सर, शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल 38 धावांपर्यंत. आता मात्र मजल गेले मुर्दास्पोर मुर्दा संघाची, षटकार आला तर 45+ देखील जाऊ शकतोय. हा नक्कीच, शेवटच्या चेंडूवरती 6 येतील, 4 येतील, 2 येतील, विकेट जाईल, काय घडेल काय बिघडेल हे पाहावं लागेल. शेवटचा चेंडू खूप निर्णायक असतो प्रत्येक इनिंग मधला. आता मात्र आपण बघितलं तर शेवटच्या चेंडूवरती काय घडेल ह्याच पाहण्यासाठीच आपण हा क्रिकेटचा खेळ पाहतोय. एक आकर्षक असं आयोजन आपण पाहतोय, जबरदस्त दिमागदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून अजिंक्य स्पोर्ट आयोजित. यावेळी हा चेंडू आपण बघितला तर लेक्समचा भरपूर बाहेर जातोय आणि यावेळी पुन्हा एकदा अवंतर मध्ये वाढ होते. एक धाव मात्र वाढली जाते आणि एका धावेनी धावसंख्या आपण बघितली तर 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग मधल्या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे पाहणं फार फार आणि फार जरुरी आहे. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर होता, सिंगल मात्र पूर्ण केलं, दुसरा धावण्याचा प्रयत्न होतो का, एक सिंगल मात्र पूर्ण झालाय, दुसरा धावण्याचा प्रयत्न, यश प्राप्त होईल आणि हो हो म्हणता म्हणता डायरेक्ट थ्रो आपण बघितला एस्टॅनवरती लागलाय. इस गडी बात गॉन, दुसरा धाव घेत असताना आपण धावचितच्या रूपाने गडी बात केला. एक धाव मात्र नक्कीच अंकित केली जाईल आणि एका धावेने जर समीकरण बघितलं तर धावा पूर्ण झाल्या त्यामध्ये 40 आणि 41 धावाचं आव्हान दिलंय ते म्हणजे जय बजरंग कारिवली या संघाला. तर पुढच्या धावाला नक्कीच सुरुवात होईल आणि पुढच्या धावामध्ये आपण थोडासा ब्रेक घेऊया, संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स जोडूया. डीजे वरती चांगली गाणी डीजे युवराजच्या माध्यमातून आपण सध्याच्या घडीला ऐकतोय. अजिंक्य स्पोर्ट्स मैदान जितेंद्र स्टेशनच्या पायथ्याशी असलेलं आणि सध्याच्या घडीला खास करून हिमालय पाटील यांच्या माध्यमातून ड्रोनच्या साह्यानं ही सध्याच्या घडीला ही आपला जितेंद्र ग्राव आहे.
आणि जितेंद्र गावाचं एरियल रूटनं हवाई थोडस पाणीनं आपण हे विहंगम दृश्य मैदानावर तलाव नंतरचा आपला नाका आणि तिथून हळूहळू आपण या मैदानाच्या दिशेनं चाललोय. या मैदानाचं विहंगम दृश्य आपण हिमालय पाटील यांच्या माध्यमातून जे ड्रोनच्या सहाय्यानं चित्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. निसर्गानं आपण नटलेलं असं गाव आणि त्याच्यानंतरच हे आपलं अजिंक्य च्या मैदान पाहतोय. ही खेळपट्टी आहे. ही सर्व क्षणचित्र ही जी आपण सध्याच्या घडीला जेटीसीच्या माध्यमातून पाहतोय ते हिमालय पाटील सध्याच्या घडीला ड्रोनच्या सहाय्यानं हे सर्व चित्रित केलं जातंय. आणि दृश्य जे आपल्या समोर येऊ घातल्यात चांगलं दृश्य बघा. ज्या वेळेला आपण थोडस एरियल रूटनं बघतो वरून बघतो आणि मग प्रत्येकाचं लक्ष बघा मैदानाच्या दिशेनं. चौबाजून मोकळं असं मैदान आणि खेळपट्टी जी विकेट आहे दोन्हीना बॅटिंग बॉलिंग साठी पोषक अशी खेळपट्टी आणि त्याला साजेस असं मैदान हवेशीर असं मैदान आणि ही सर्व चित्र चित्रित केलेली आहेत हिमालय पाटील यांनी. आपण व्यासपीठ बघतोय जे अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र आयोजित आपण साहेब चषक आणि व्यासपीठ आणि त्यानंतर व्यासपीठावरनं आपण मान्यवरांना सुद्धा पाहिलंय आणि सर्व हे दृश्य एरियल रूटच्या माध्यमातून जे चित्रित केलेले आहेत ती पाहण्याचा प्रयत्न करतोय. फार मोठी मेहनत आहे बघा. डीजे वरती गाणी ऐकणं त्याच्यानंतर या पद्धतीनं एरियल रूटनं ड्रोनच्या सहाय्यानं हे दृश्य चित्रित करणं म्हणजे कित्येकांनी बाहेर पाहिले. आपण ज्या वेळेला आय पी एल असते किंवा मोठ्या मोठ्या स्पर्धा असते एरियल रूटच्या माध्यमातून एखादं मैदान आपण दाखवलं जात आहे पण हे जेटीसीच्या माध्यमातून आणि हिमालय पाटील यांच्या ड्रोनच्या सहाय्यानं ही सर्व दृश्य सध्याच्या घडीला चित्रित केली जातात. बघा ही चित्रित केलेली सुद्धा काही काही कट करतील व्हिडिओ जेटीसीच्या आणि ठेवतील आपल्या स्टेटसवरती जुचंद्र गावातील. कारण जुचंद्र गावासीनं सुद्धा अभिमान आहे की ज्या मैदानावरती सध्याच्या घडीला ही स्पर्धा चालू आहे आणि एक गौरव सुद्धा आहे कारण एक ओळख आहे जुचंद्र गावाची जे कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये जुचंद्र गावाची एक ओळख आहे. रांगोळीचं माहेरघर ज्याला म्हटलं होतं आणि तिथून क्रीडाच्या मध्ये हे दृश्य सध्याच्या घडीला मैदानावरती जे आपण चित्रित केलं गेलं होतं ड्रोनच्या सहाय्यानं तीच सर्व चलचित्र जेटीसीच्या माध्यमातून जे आपण पाहतोय. ड्रोनच्या सहाय्यानं ज्या वेळेला चित्रित केले जातं त्यावेळेला जसं आपण एखादी गाडी चालवतो ना फोर व्हीलर त्यावेळेला जसं गेअर चेंज करतो तसा तिथे सुद्धा आहे. तुम्हाला चित्रित करताना प्रत्येक गोष्ट टिपायची आहे. मग ते मैदान समोरचं जुचंद्र स्टेशन पाठीमागले आपलं जुचंद्र गाव आपला तलाव हे सर्व गोष्ट इथून येणारी ट्रेन सुद्धा सध्याच्या घडीला आपण पाहतो. ही सर्व दृश्य चित्रित केली होती हिमालय पाटील यांनी. पुन्हा एकदा पुण्या येणार आहे या दिशेनं आपण मॅचला होते सुरुवात जिथून आव्हान ठेवले ते विजय धवनचं आव्हान समोर ठेवलेलं आहे तर ते पार केले जाणार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा हलकासा बदल आमच्या समेत तुषार त्यानंतर जॉईंट होतील. निश्चित स्वरूपात आपण पाहिलं 24-41 जावा या मॅचचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. कुठला संघ विजय होईल? एका बाजूला जय बजरंग कार्यवली विपक्ष टीम जर पाहिले तर मुर्दा स्पोर्ट मुर्दा या दोन टीमच्या माध्यमातून ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. अमोलजी वेतोसकर सर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पंच पाहायला मिळत आहेत. ललितजी भोईर बंड सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आमच्या साईड जॉईन झालेत तुकारामजी मांगेला त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला बॉल गोलंदाज तयार होतील. पहिल्या षटकात आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु सुरुवात सुंदर करून द्यावी लागेल. परंतु आवडला जर पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून चुकी घडली जाते आणि पाहता पाहता चेंडू निघून जातोय. सीमारेषी पास संदीपच्या माध्यमातून चुकी घडली जाते. चार धावांकरिता चौकार. मिस्टेक चांगला प्रयत्न मागे मिस्टेक झाली होती त्याकरता गोलंदाजानं पाहिलंय. थोडस पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला बरोबर तसाच फटका होता पण पहिल्याच चेंडूवरती थोडीशी चूक तिथून झाली होती. पाठलाग करायचा आहे तर तिथून 41 धावांचा पाठलाग करायचा आहे
तो टीम करवलीच्या संघाला आणि तिथून सलामीची जोडी मैदानावरती जे दाखल झाले प्रतीक नाईक आणि दुसऱ्या बाजूला जतीन पाटील आणि गोलंदाज रेडी आहे दणेश म्हात्रे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइड ला ओव्हर पिच बॉल होता. घुटना टेक सिक्सर टेक असं दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीकच्या माध्यमातून चौकारानंतरचा हा उत्तुंग साहेब चषकातील षटकार. मैदानावरती जस्ट इन झाल्यात दाखल झाल्यात आणि पहिल्या चेंडूवरती जतीननं हा सिक्सर ठोकलाय. दाखवून दिलंय 41 धावांचा पाठला करायचा आहे. आता इथून गोलंदाजाला प्रयत्न करावा लागणार आहे मनीषला. कोलवटप्याचा चेंडू होता थोडासा वाईट यॉर्करी हाताळण्याचा प्रयत्न केला. कम बॅक करावा लागणार आहे. ज्या वेळेला अशा वेळा ज्या जुचंद्र स्टेशन रोड एंड कडनं धावा येणार पण तुम्हाला पहिले षटक ज्या पद्धतीने दिले धनेश तुम्हाला ते हाताळण्यासाठी तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. इथे तुम्हाला ती क्षमता दाखवायची आहे. निश्चित स्वरूपात दोन्ही बॅटर सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये परंतु कम बॅक करावं लागेल गोलंदाजाला. या पुढचा बॉल जर पाहिला तर ऑपस्टिकच्या बाहेर थोडीशी सफल झाली. ऑन साइडला चेंडूला वडवलं गेलं डीप बाकोशीला थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं झालं त्या ठिकाणी जर पाहिलं तर हर्षच्या माध्यमातून आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या आणि दोन धावाने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 13 घरामध्ये. तुकाराम सर स्थिती चांगली पाहायला मिळते कारण की एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात. स्टार्ट स्टार्ट महत्वाचा होता म्हणजे एखाद्या गोष्टीचा शेवट सुरुवात कशी होते त्याच्यावरती डिपेंड असतो. स्टार्ट चांगला झालाय पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू स्टार्ट त्याने केला होता. फिनिश धनेश सांगतो मी करणार. स्टार्ट तुम्ही केला होता चौकारनं. षटकाची समाप्ती मी करणार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कहाणी तीच आहे. विकेट गमावलाय. धावा आहे धावलकावरती 13. समीकरण बघूया आणि पुन्हा एकदा गाण्याला ऐकूया. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 ची आवश्यकता एक ब्रेक ब्रेक मध्ये ऐकू एक धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळतात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 13 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. पहा पहिल्या षटकाचा विचार केला तर धनेश यांचं आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकला त्यानंतर एक सिंगल प्राप्त झाली. तिथून जर पाहिलं तर पुढे एकदा षटकार जाताना दिसला त्यानंतर पुढे एकदा डॉट बॉल आणि त्यानंतर जर पाहिलं तर दोन धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती क्लीन बोल्ट केलं. या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटर जतीन पाटील यांना जतीने 3 चेंडूचा एकंदरीत 4 चेंडूचा सामना केला आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 8 धावा त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बनवण्यात आल्यात. परंतु या ठिकाणी षटक्रमांक दुसऱ्यामध्ये गोलंदाज आलेत ते म्हणजे संदीप. एक जबरदस्त गोलंदाज आहेत परंतु स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहेत ते म्हणजे मिस्टर प्रतीक नाईक. एक जबरदस्त फलंदाज प्रतीक देखील आहेत. प्रतीकच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा या मैदानाच्या आतमध्ये बनवण्यात आल्या आहेत. परंतु संदीप देखील एक जबरदस्त गोलंदाज आहेत मुर्दास्फोट मुर्दा संघाचे आणि खरोखरच प्लेइंग 11 ही अप्रतिम दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. साहेब चषक 2024 आपण पाहतात. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची स्पर्धा 4 दिवस या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं तर सॉफ्ट हँड ड्राईव्ह मनकटे साहेब फक्त आणि फक्त बॉलला दिशा देण्याचं काम केलं गेलं. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एकच सिंगल प्राप्त केली गेली आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 धावा या धावफडकावरती लगावल्या गेल्या. 41 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा या धावफडकावरती. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला पूर्ण झाला तर धावा होते 13. नवीन फलंदाज जो मैदानावरती विवेक नाईक दाखल झाले तर ते आता स्ट्रायकर एंडला आहे आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मी काय म्हटलं होतं की स्टार्ट केलं होतं बॅट्समॅननं फिनिश केलं धनेशनं. जतीनला जस्ट इन झाला होता त्याला आउट केलं. इन अँड आउटचा खेळ तो मैदानावरती आपण पाहिला होता. आता नवीन गोलंदाज जे संदीप आहेत या षटकातील दुसरा चेंडू असेल.
बॅक टू द बॉलर खेळला होता, बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षण झालंय तिथून. हे दुसरं षटक महत्वाचं अशासाठी आहे कारण 18-28 चा मॅच होता पहिल्या दोन षटकामध्ये. दोन चेंडूवरती एक धाव आतापर्यंत पूर्ण झाले. स्ट्रायकर एंडला विवेक नाईक आहेत. निश्चित स्वरूपात विवेक देखील अजिंक्य स्फुट जयचंद्र संघाच्या माध्यमातून खेळलेत आणि त्याने देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. परंतु आज जय बजरंग कारिवली संघाच्या माध्यमातून खेळत असताना थोडंसं जर पाहिलं तर अडचणीमध्ये सापडला जातोय. खोलवर टप्प्यात सापडला होता. ऑन दी राईट जर पाहिलं तर ब्लॉकहोल चेंडू होता व्हाईट यॉर्कर. सातत्यानं आपण पाहिलं संदीप माचियाना. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केली गेली. एक धावणे संघाची धावसंख्या पोहोचेल ते म्हणजे 15 घरामध्ये. याच दरम्यान जर पाहतोय भावेशजी म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. संदीपचे षटक बघा. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. फक्त दोन धावा. लोअर फुलटॉस, लोअर फुलटॉस ड्राईव्ह करायचा होता चेंडूला. बॅटच्या कडेला लागलाय चेंडू. थर्डमॅन रिजन मध्ये गेलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. या षटकाचा चार चेंडूचा खेळ झाला. धावा धावपळवरती जाऊन पोहोचल्या त्या 16-41 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला विकेट गमावल्यानंतर पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न टीम इथून करते करवलीचा संघ. परंतु तुकाराम सर हे षटक भरपूर बहुमूल्य राहिले मुर्दास्फोट मुर्दा टीमसाठी. काही गोलंदाज राहिले. ऑन साईडला फुलटॉस बॉल होता. यावेळेला जर पाहिले तर दोन क्षेत्ररक्षक आले चेंडू मागे. आणि यावेळेला जर पाहिले तर पाहता पाहता हर्ष भोईरची क्वालिटी झेल कम्प्लीट केली गेली. सुंदर झेल त्या ठिकाणी पकडण्यात आला. आणि यावेळेला जर पाहिले तर विकेट गॉल होत असताना अविस्मरणीय झेल. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुंदर झेल. चेंडू गेला होता तो समोरच्या दिशेनं आणि तिथून मुर्दा टीमचा आनंद का वाढलाय. मुर्दा टीमचा आनंद का वाढलाय कारण तिथे हर्ष आला होता. कॅच घेण्यासाठी हर्ष आला होता. हर्ष उल्लोसा होता. हर्ष भोईर होता. आणि हर्ष भोईर आल्यामुळे आनंद तो आलाय तिथून. हर्ष नावाचा जो खेळाडू आहे तिथून हर्षचा अर्थ सुद्धा आनंद होतो. सध्याच्या घडीला मुर्द्याचा मुर्दा स्पोर्ट्सचा आनंद थोडासा वाढलाय. हर्ष भोईरनं चांगला झेल टिपलाय. जो झेल कधी षटकार होऊ शकला असता, चौकारे होऊ शकले असता, पण तिथून चांगला झेल टिपला. दुसरं विकेट गमावलाय करवलीच्या संघानं. क्रमांक 4 फलंदाज मैदानावरती दाखल होत आहे पप्प्या खारिक. एक यश संपादित केले ते खास करून संदीपनं. पहिलाच तयार होते रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी. मिस टाइम झाले. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथून पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. हे षटक जर पाहिलं संदीप माची यांचं फक्त 4 धावांचं षटक, एक विकेटचं षटक. दोन षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांचा धावा आहे धापलकावरती 17-17. दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा अजूनही करायचे आहे. 12 मध्ये करायचे 24 धावा. टेन्शन वाढलंय, थोडासा दबावही वाढलाय. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया 12-24 खेळामध्ये. जायचंय. इथून करवलीचा संघ सुद्धा आहे. जय बजरंग करवलीचा संघ आहे. त्यांनाही या सामना जिंकायचा आहे. आता जिंकण्यासाठी ते प्रयत्न करणार. इथून गोलंदाज रेडी होतोय. दोन फलंदाज आहेत पप्प्या खारिक आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक ज्यानं एक चौकार टोकलाय. आणि गोलंदाजीसाठी जुचंद्र स्टेशन रोड एंड करणं आलाय हर्ष भोईर. निश्चित स्वरूपात 12-24 धावा या मॅचचं समीकरण. प्रत्येक षटकामागे 12 धावा इथून जर गेला तर निश्चित स्वरूपात जय बजरंग कारिवली संघ इथून विजय होऊ शकतो. परंतु प्रतिस्पर्धी संघाला या 12 24 धावा या मैदानाच्या आतमध्ये रोखणं गरजेचं असेल. षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. एक जबरदस्त गोलंदाज मुर्दास्फोट मुर्दा संघाच्या माध्यमातून खेळत असताना कित्येक स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाजी याच्या माध्यमातून राहिली. मोठमोठ्या स्पर्धा एक गाव एक फॉर्मॅटच्या माध्यमातून खुल्या गटातून खेळत असताना हर्ष भोईर यांना आपण पाहतो. लेदरबाव क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
ओवर दी विकेट ने पहिला बॉल बॅट चिकटा भौमिकच्या माध्यमातून चुकी करण्यात आली, परंतु या वेळेला जर पाहिलं तर शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते आणि पाहता पाहता एक सिंगल कम्प्लीट करण्यात आली. पहिलाच बॉल व्हेरिएशन चांगलं होतं तुकाराम सर, झेल देखील उडाली होती परंतु भौमिकच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाले. दोघांनाही बीट केलं, दोघांनाही जे बाउन्स झाला ना तो एक्स्ट्रा बाउन्स झाला या चेंडूवरती. पहिलं तर बॅट्समनला बीट केलं आणि तिथून बाहेरील कडा आणि तिथून बीट झाली यष्टीरक्षक. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन अकोट्याचा चेंडू होता, शडमपूल करण्याचा बॅटच्या टोलला लागला चेंडू जातो मिड विकेटच्या रिजन मध्ये, मधोमध नाही लागला बॅटच्या टॉप द बॅट पुढच्या टोकाला चेंडू लागलाय आणि चेंडू गेला मिड विकेटच्या रिजन मध्ये, विकेट गॉन, क्रमांक 3 तिसरा विकेट गमावलाय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतात अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित साहेब चषक 2024 एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 41 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग कारिवली या संघाला आपण पाहतोय थोडासा अडचणीत आतापर्यंत सापडला जातो, कारण की 18 धावा फक्त आणि फक्त धावफटक्यावरती लगावल्या गेल्या आहेत आणि नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच अक्षय पाटील. 3 विकेट गमावलेत एकंदरीत प्रतीक नाईकला पाहिलं 5 चेंडूमध्ये 7 धावा करून ते बाउट झाले, त्यानंतर जर पाहिलं तर जतीन पाटीलला देखील पाहिलं 4 चेंडूमध्ये 8 धावा करून बाद झाले आणि त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाज विवेक नाईक 3 चेंडूमध्ये 1 धाव करून बाद झालेत. या पुढचा बॉल ओव्हरब्रिज होता, पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज हर चेंडू मागे धावत आहेत परंतु झेल होणार नाही आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू लँड होईल आणि पाहता पाहता या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त केली गेली आणि एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा या धाव फटकावरती. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, पण मागच्या 9 चेंडूवरती काय घडलंय किंवा मागच्या 10 चेंडूवरती काय घडलंय? पहिल्या षटकामध्ये 13 धावा 5 चेंडूवरती आल्या होत्या, पण मागच्या जर बघितलं 10 चेंडूवरती फक्त 6 धावा आल्या. कहाणी तिथे बदलले, मागच्या जर बघितलं ते 10 चेंडूचा खेळ, तिथून मॅच थोडासा टर्न अराऊंड झालाय. मॅच अजूनही आहे दोन्ही टीम कडे, आता सिग्नल दोन्ही गाडीना मिळालाय. पहिला ती थांबलेली गाडी होती, त्यांनाही सिग्नल मिळालाय, सिग्नल त्यांनाही मिळालाय, सिग्नल इथेही मिळालाय. चेंडू गेले सर आउट ऑफ द पार्क, ए जे सिक्सर षटकार. इथून या सिक्सरना षटकरण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पप्प्या कारिक, आता 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. षटकरण समीकरण थोडस जवळ आणले, आता इतके जवळ नाहीये, म्हणजे पिक्चर चित्रपट आला होता कितने दूर कितने पास, आता बघूया मॅच किती लांब आहे आणि किती जवळ आहे तो कारिवलीच्या संघासाठी आणि मुर्दा संघासाठी. पप्पा खारिक बॅटिंग करत आहेत आता, मात्र जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून कमबॅक केलं जाईल काही पाहणं महत्वाचं असेल. षटकार मधून एकंदरीत संपूर्ण कमबॅक झालाय, पलटवार केला जाईल का? फुलटॉस होता, ऑन साइड ला पुढे एकदा फ्लिक केलाय, बॉलला पाठवले 1 बाउन्स डीप बाकी स्क्वेअरच्या डोक्यावरून, चेंडू निघून जातोय. पप्पा खारिकचा क्लास दिसलाय, चौकार. मागच्या 2 चेंडूवरती जर पहिला म्हणून मालगाडी थांबली होती, सिग्नल नव्हता तिला, आता तिला सिग्नल मिळाले तशी ती गाडी वेग पकडले, तसा मैदानावरती पप्प्या कारिक नावाची गाडी सुद्धा थोडस रंपंप चाललंय, त्याला सुद्धा सिग्नल मिळालाय, ग्रीन सिग्नल त्यालाही मिळालाय. आता त्याला थांबवायचंय, हर्षला त्याला थांबवायचंय. मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 6-4 धावाय धापलकावरती जाऊन पोहोचल्या त्या. 29-29 12 आवश्यकता आहे, 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 12 आवश्यकता आहे. 6-4 अँड अगेन 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 6-4 4-6 पंचाकडनं इशारा येणार आहे. 6-4-6 मागचे 3 डिजिट आले आहेत अँड सिक्सर न मॅच अजून जवळ आणलाय पप्प्या कारिक न. इनिंग वरती टाकल्या 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, धावाय धापलकावरती जाऊन पोहोचल्या त्या.
35 35 आता 6 धावांची आवश्यकता आहे, पण 3 टप्पे आहेत. पहिल्या 5 चेंडूवरती 13 धावा झाल्या, मागच्या 10 चेंडूवरती 6 धावा झाल्या आणि मागच्या 3 चेंडूवरती 16 धावा झाल्यात. हे 3 टप्पे आहेत या मॅचचे. आता 6-6 चा मॅच आहे, आहे तिकडेच राहा. मॅच 6-6 चा सध्याच्या घडीला आलाय. तुषार आमच्या जोडीने पुन्हा इथे जोडले जातात. चर्चा मैदानावरती चाललंय की आता शेवटच्या षटकासाठी कोणाला आणायचं. म्हणून क्रिकेटचा खेळ, आमचे विजय पाटील आहेत नेहमीच एक वाक्य बोलतात, क्रिकेटचा खेळ ना माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येणार नाहीये. तसा तर क्रिकेटचा खेळही बदलला आहे, वेळही बदललेली आहे. पण वेळ अशी आली ना की आता कितने दूर कितने पासवाला सीन मी म्हटलं होतं. हा मॅच 6-6 मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये तुषार आपण 6-8 मॅच पाहिलाय या मैदानावरती. 6-8 मॅच रंगलेला मॅच आपण मैदानावरती पाहिलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी धीरेंद्र पाटील येतोय आणि स्ट्रायकर एला फलंदाज अक्षय आहे. नॉन स्ट्राईक एंडला पप्प्या खारीक आहेत, ज्याने मॅच मध्ये पुन्हा एकदा धमाकेदार कमबॅक करून दिले टीम करवलीला. निश्चित स्वरूपात आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो पप्प्या खारीक विस्फोटक फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि इथून देखील जर पाहिलं तर विजयाकरिता 6 धावींचा लक्ष षटक क्रमांक 4 मध्ये आले ते म्हणजेच धीरेंद्र पाटील. पहिला बॉल 6 चेंडू 6 धावांची गरज असताना पहिला बॉल डॉट काय मॅच मध्ये पलटवार केला जाईल. मुर्दा स्पोर्ट मुर्दा संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. पहिलाच बॉल जर पाहिले तर सुंदररित्या हाताळलाय डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. पहिला चेंडू हे धाव तिथून आला आणि धीरेंद्र ना शेवटच्या षटकासाठी मला आणले, शेवटच्या षटकासाठी मला राखून ठेवले किंवा शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली आणि ती जबाबदारी पाळण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला अक्षय आहे. बघा सीधे बल्ले से नाही तू पीछे वाले बल्ले से, रन कैसे भी आहे कसे पण येऊ द्या, येणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने फटका खेळला. 3 धावा तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, काहीतरी घडलंय. ओहो कधी कधी सरळ बॅटना सिक्सर होत नाहीये, बॅट मध्ये कनेक्ट केलेला चौकार येत नाहीये आणि या वेळेला अशा वेळेला उलट्या बाजूला हा मॅप बॅट थोडासा फिरलाय आणि तिथून पहिलेच या दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळाला. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मागे बॅट गेली, ज्यावेळेला मागे बॉल निघून जात होता त्यावेळेला जर पाहिलं तर ज्यावेळेला बॅट समोर घेतली होती आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर बॅट चिकाटा घेऊन बॉल मागे गेला. तत्पूर्वी पाहता पप्प्या खारीकचा कॉल होता तिसऱ्या धावेंचा आणि 3 धावा देखील या ठिकाणी कम्प्लीट केल्या गेल्या. येणारे 4 चेंडू शिल्लक असतील विजयाकरिता 3 धावेंचं लक्ष गोलंदाज तयार. ओहो यावेळेला जर पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका पाहायला मिळतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो डीप बाकसला पाहता एकेरी धावेला दुहेरी धावामध्ये कन्वर्ट केलं गेलं, परंतु काय घडलं जातं. येस डेफिनेटली 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्या. येणारे चेंडू असतील 3 आणि विजयाकरिता जय बजरंग कारिवली या संघाला 1 धावेंची फक्त आणि फक्त गरज असेल. 1 धावेची आवश्यकता आणि मागच्या चेंडूवरती जर पाहिलं तर आपण स्वीप केलं होतं. आता हा पप्प्या खारीकचा स्वीप नव्हता तर या मॅचला क्लीन स्वीप करायचं त्यांना खऱ्या अर्थानं, कारण मॅच त्याने मागच्या 4 चेंडूचा जर खेळ बघितला पप्प्या खारीकचा 6-4-6-2 मागच्या 4 चेंडूवरती 18 धावा त्यांनी केल्यात. आता फॅन्सी स्ट्रोक नेहमीच आपण बघतो असा फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. मॅच 2 चेंडू 1 धावा आहे, मॅच नाही संपलाय ते सांगण्याचा प्रयत्न गोलंदाज धीरेंद्रही करणार. तर दुसऱ्या बाजूला पप्प्या खारीक ज्याने मॅच जवळ आणून ठेवलाय. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता, क्षेत्ररक्षक थोडासा जवळ लावलेला आहे. इथून झेल टिपला गेलाय कितने दूर कितने पास, मॅच आसपास चेंडू गेलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये टिपलाय. सुंदर मिहीर तिथे होते. ब्रेक येऊया, टेन्शन वाढलंय या मॅच. 1-1 समीकरण मैदानावरती आलंय. कंपल्सरीचा टॅग आहे, कंपल्सरी चेसिंगचा टॅग तुमच्यावरती लागलेला आहे. तुम्हाला ती धाव पूर्ण करावी लागणार आहे. आता 1 धावेचं मोल लक्षात येईल. मागचे 2 चेंडू निर्धाव आल्यात. आत्मविश्वास धीरेंद्रचाही वाढलाय, आत्मविश्वास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचाही वाढलाय आणि तिथून टीम जो कारवलीचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. पण 1-1 अजूनही धाव करायची आहे.
एक चेंडू मध्ये एक धाव लक्ष्य असेल. लवेश नाईक नवीन फलंदाज आलेत. काय एका चेंडू मध्ये एक धाव रोखली जाईल हे पाहणं महत्वाचं असेल. आणि दुसरा बॉल जर पाहिलं तर लवेशच्या माध्यमातून एक सिंगल कम्प्लीट केली जाईल का हे पाहणं महत्वाचं असेल. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. कंपल्सरी चेसिंग या संपूर्ण स्पर्धेचा नियम. एक चेंडू आणि एक धावेची गरज. एक चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. पावसाळ्यामुळे खऱ्या अर्थानं या स्पर्धेला येण्यामध्ये उशीर झाला. आता पावसाला लांब आहे पण छत्रीसारखं क्षेत्ररक्षण मैदानावरती आहे. अम्ब्रेला ड्राईव्ह क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. एक एक आहे. एक 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 आलाय आलाय चेंडू चेंडू निर्धाव. ओहो धीरेंद्र धीरेंद्र ओनली धीरेंद्र जल्लोष उद्या गाणं ऐकूया. या कोली बऱ्याची जर ओव्हर पाहिला आपण धीरेंद्र पाटीलचा तर नाट्यम ओव्हर जिथे उलट्या बाजूला चेंडू लागला. तीन धावा गेल्या मिसफील्ड झाली. दोन धावा आल्या त्यानंतरचा डॉट बॉल त्यानंतर टिपलेला कॅच मीरन तो माहीर होता आणि धीरेंद्रच्या आठवणीत राहणार असा हा मॅच. म्हणून आमचे विजय पाटील जे आहेत आता कॉमेंट्रीला येतील आमच्यावरला की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कसा बदलतो ते आपण पाहिलंय. इथे खेळ बदललाय वेळही बदललाय. आता मुर्धा टीम आता मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचं त्याच्यावरती चर्चा चालू आहे. कारण दोन जण आहेत ज्यांना मॅचला खऱ्या अर्थानं बनवलं आहे ज्यांना जेल टिपला आहे ज्यांना शेवटचा ओव्हर देखील हाताळला आहे.